फ्रेंड्स, माय नेम इज प्रसाद आणि आता मी तुम्हाला दाखवतो की हायड्रॉलिक जेसीपी घरगुती गोष्ट वापरून, म्हणजे इथे आपण यूज केल्या प्लायवुड स्ट्रिप्स, नंतर लिपिंग पट्टी आणि बाकी काही सिरेंज यूज केल्या आहेत आणि सलाईन पाईप्स. आता आपण याची मुवमेंट दाखवतो तुम्हाला. ही पहिली मुवमेंट हायड्रॉलिक जॅक, हे सगळं लिक्विड प्रेशरवरती यूज होतं. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. आता आपण दुसरा आम बघूया. तिसरा तर चौथा. ओके, तुम्ही पाहू शकता आपण हे पिस्टन वापरून हा जेसीबी बनवलेला आहे. जर मी एक पिस्टन आतमध्ये ओढलं तर दुसरं पिस्टन आतमध्ये जातं, एक पिस्टन आतमध्ये ढकललं तर दुसरं पिस्टन वरती येतं. याचा वापर करून आपण हा पूर्ण जेसीबी बनवलेला आहे. अशाच चार सिरेंज वापरून चार ठिकठिकाणी लावून आपण हा जेसीबी तयार केलेला आहे. हे दोन आर्म असे मूवमेंट करतात, अप अँड डाऊन. हा तिसरा आर्म अप डाऊन असा हालचाल करतो आणि हा चौथा आहे तो बकेटसाठी आहे. आपण तुम्ही पाहू शकता लिक्विडच्या प्रेशरमुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकतं. आणि हा आहे त्याचा झूम व्ह्यू. हे बकेटचं वर्किंग आपण पाहताय. चार सिलेंजेसचा वापर करून आपण जेसीबी बनवला आहे. तर ठीक आहे, हा सिंपल जेसीबी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता सिलेंजेसचा वापर करून. थँक्यू.